नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान पीठ नाशिक गट ब, गट क आणि गट ड या पदांची सरळ सेवाने विद्यार्थी मित्रांनो जी 122 पदांची भरती निघालेली आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्याची जाहिरात आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितली. त्यामध्ये आपण पदाबद्दल माहिती बघितली, त्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बघितली, वयोमर्यादा बघितली. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की परीक्षेचे स्वरूप कसे आहे, त्यामध्ये तुम्हाला कुठले विषय आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम काय आहे प्रत्येक पदासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, त्या शेजारील बेलचं बटन देखील दाबा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो कुठलाच अपडेट तुमच्याकडून हे मिस होणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण वेगवेगळ्या प्रकारची 15 पद आहेत, तर यासाठी विषय कुठले कुठले आहेत ते बघूयात आपण आधी. तर बघा विषय कुठला आहे तुम्हाला, मराठी, मराठी व्याकरण हा विषय आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी व्याकरण हा विषय आहे तुम्हाला. त्यानंतर सामान्य ज्ञान आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बौद्धिक चाचणी हा एक विषय आहे, त्यामध्ये तुमचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निदेश व त्या अनुषंगी कामकाज, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाचं कामकाज कसं चालतं त्या अनुषंगाने त्यावर तुम्हाला प्रश्न असतील. तर अशा प्रकारचे हे 5 विषय तुम्हाला प्रत्येक पदासाठी हे आहे. तर आपण बघूयात वन बाय वन एक एक पदासाठी आपण परीक्षेचे स्वरूप कसं आहे ते आपण बघूयात. तर बघा कक्ष अधिकारी खरेदी आणि अधीक्षक या तीन पदांसाठी बघा. तर मराठी विषयासाठी एकूण प्रश्न किती असतील, 20. त्यानंतर इंग्रजी विषयासाठी 20 प्रश्न, सामान्य ज्ञान विषयासाठी 20 प्रश्न, बौद्धिक चाचणी या विषयासाठी 20 प्रश्न, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठ अधिनियम या विषयासाठी 20 प्रश्न, अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी. निगेटिव्ह मार्किंग आहे का मग इथे, तर विद्यार्थी मित्रांनो नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही. वेळ किती आहे तुम्हाला, 2 तास वेळ आहे. त्यानंतर काठिण्य पातळी कशी असेल, तर पदवी लेवलची तुमची काठिण्य पातळी असेल. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचे माध्यम आता विद्यार्थी मित्रांनो मराठीच आहे सर्व विषयासाठी. आता इंग्रजी आहे तर इंग्रजीमध्येच होईल, भाषेचा विषय आहे इंग्रजीमध्येच होईल, ते तर साहजिकच गोष्ट आहे, कॉमन सेन्सचा भाग आहे. त्यानंतर उच्च श्रेणी लघु लेखक, तर यामध्ये बघा मराठीसाठी 10 प्रश्न, इंग्रजीसाठी 10 प्रश्न, त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी 10 प्रश्न, बौद्धिक चाचणीसाठी 10 प्रश्न आणि विद्यापीठाचं कामकाज यासाठी 20 प्रश्न. अशा प्रकारे 60 प्रश्न असतील उच्च श्रेणी लघु लेखक यासाठी एकूण 120 मार्क साठी. आणि वेळ किती असेल विद्यार्थी मित्रांनो, 90 मिनिटं असेल. काठिण्य पातळी 12वीच्या लेवलची असेल, 12वीच्या लेवलचे प्रश्न यामध्ये विचारले जातील. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचं माध्यम मराठीच आहे. त्यानंतर सहाय्यक लेखापाल, तर यामध्ये बघा मराठीसाठी एकूण 20 प्रश्न आहेत, इंग्रजीसाठी 20, सामान्य ज्ञान 20, बौद्धिक चाचणी 20 आणि विद्यापीठाचे अधिनियम यासाठी 20. असे एकूण 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी, निगेटिव्ह मार्किंग नसेल आणि तुमच्याकडे वेळ असेल 120 मिनिटे. काठिण्य पातळी लेवल कुठली असेल, तर पदवी लेवलची काठिण्य पातळी ही असेल. त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखक, तर यामध्ये बघा उच्च श्रेणी लघु लेखक याच्यासारखं स्वरूप आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयासाठी 10-10, विद्यापीठाचे कामकाज यासाठी 20 मार्क, अशा प्रकारचे एकूण 60 प्रश्न असतील 120 गुणांसाठी, निगेटिव्ह मार्किंग नसेल, 90 मिनिटे वेळ असेल. त्यानंतर काठिण्य पातळी 12वीच्या याच्यावर. त्यानंतर सांख्यिकी सहाय्यक, तर यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यांसाठी 20-20 प्रश्न असतील प्रत्येक विषयासाठी आणि विद्यापीठाचे कामकाज या विषयासाठी सुद्धा 20 प्रश्न असतील. अशा प्रकारे 100 प्रश्न असतील एकूण 200 मार्क साठी, निगेटिव्ह मार्किंग नसेल, वेळ असेल 2 तास. त्यानंतर काठिण्य पातळी, आता सांख्यिकी सहाय्यक विद्यार्थी मित्रांनो मागे क्वालिफिकेशन मध्ये आपण बघितलेत की काय शैक्षणिक पात्रता तुमची पाहिजे, तर बघा पदव्युत्तर पदवी या लेवलचे प्रश्न यामध्ये असतील. प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठीच आहे विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी तुमचं इंग्रजीमध्येच होईल. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक, तर वरिष्ठ सहाय्यक साठी बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि विद्यापीठाचे कामकाज, असे हे सर्व विषय प्रत्येकी 20 मार्कला असतील. अशा प्रकारे 100 प्रश्न 200 मार्क साठी, वेळ 2 तास. त्यानंतर काठिण्य पातळी असेल पदवी आणि विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेचं माध्यम मीडियम हे असेल मराठी. तर विद्युत पर्यवेक्षक साठी बघा, तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि विद्यार्थी मित्रांनो बौद्धिक चाचणी, तर या चारही विषयांसाठी प्रत्येकी प्रश्न असतील 10 आणि विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाचे कामकाज यासाठी प्रश्न असतील 20. अशा प्रकारे एकूण 60 प्रश्न असतील 120 गुणांसाठी, निगेटिव्ह मार्किंग नसेल, वेळ असेल 90 मिनिटं. त्यानंतर काठिण्य पातळी असेल पदवी किंवा पदविका, म्हणजे डिप्लोमावर विद्यार्थी मित्रांनो हे पद आहे, तर त्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर छायाचित्रकार फोटोग्राफर साठी बघा, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान यासाठी प्रत्येकी 10-10 प्रश्न असतील आणि विद्यापीठाचे कामकाज यासाठी 20 प्रश्न असेल. अशा प्रकारचे 60 प्रश्न असतील 120 मार्क साठी, निगेटिव्ह मार्किंग नसेल, वेळ असेल 90 मिनिटे आणि काठिण्य पातळी असेल 12वीच्या बेसवर. त्यानंतर पुढील पद बघूयात आपण, तर बघा वरिष्ठ लिपिक डीओ यासाठी बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि विद्यापीठाचे कामकाज, अशा प्रकारे 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी, वेळ असेल 2 तास. त्यानंतर काठिण्य पातळी असेल पदवी, प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी. लघुटंक लेखक यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी
चाचणी प्रत्येक विषयासाठी 10-10 प्रश्न असतील आणि विद्यापीठाचे कामकाज या विषयासाठी 20 प्रश्न असतील. अशा प्रकारचे 60 प्रश्न 120 गुणांसाठी. निगेटिव्ह मार्किंग नसेल, वेळ असेल 90 मिनिटं. आणि काठिण्य पत्रिका आहे लघुटंक लेखकाची, तर 12वीच्या लेवलचे प्रश्न यामध्ये असतील. आणि प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळीकडे प्रश्नपत्रिकेचे माध्यम हे मराठीच आहे, फक्त तुमचा इंग्रजी हा विषय इंग्रजीमध्ये होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही काही सांगण्याची गोष्ट नाहीये, इंग्रजी आहे भाषेचा विषय आहे, तो इंग्लिश मध्येच होईल, तो काही मराठीतून कसा घेणार. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी आहे इंग्रजीतच असेल. त्यानंतर आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट, तर यामध्ये पण बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्न, विद्यापीठ विषयासाठी 20 प्रश्न, अशा प्रकारचे 60 प्रश्न असतील आणि 120 मार्क्स असतील. काठिण्य पातळी 12वी आणि प्रश्नपत्रिकेचे माध्यम तर मी तुम्हाला सांगितले आहे. लिपिक कम टंकलेखक डीओ रोखपाल भंडारपाल, तर याच्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठीसाठी 20 प्रश्न, त्यानंतर इंग्रजीसाठी 20 प्रश्न, सामान्य ज्ञान 20 प्रश्न, बौद्धिक चाचणी 20 प्रश्न आणि विद्यापीठ अधिनियम परिनियम या विषयासाठी 20 प्रश्न, अशा प्रकारचे 100 प्रश्न असतील आणि 200 मार्क्स असतील, वेळ असेल 120 मिनिटे. मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग जे आहे विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याच पदासाठी इथे निगेटिव्ह मार्किंग ही नाहीये. ही सगळी पद सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यानंतर लिपिक कम टंक लेखक या पदासाठी काठिण्य पातळी काय असेल, तर पदवी स्तराची काठिण्य पातळी ही असेल. पुढचे पद बघूयात, वीजतंत्री. तर वीजतंत्रीसाठी बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, तर अशा प्रकारचे 40 प्रश्न आणि विद्यापीठ अधिनियम हे 20 प्रश्न, अशा प्रकारचे 60 प्रश्न असतील, 120 मार्क साठी, वेळ असेल 90 मिनिटे. त्यानंतर काठिण्य पातळी 12वीच्या बेसवर. तर आता वाहन चालकासाठी बघा, ड्रायव्हरच्या पोस्ट साठी बघा, तर मराठी विषयासाठी असेल 10 प्रश्न, त्यानंतर इंग्रजीसाठी 10 प्रश्न. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान या विषयासाठी 20 प्रश्न आहेत, त्यानंतर बौद्धिक चाचणीसाठी 10 प्रश्न आहे. अशा प्रकारचे 50 प्रश्न असतील वाहन चालकासाठी, एकूण 100 मार्क साठी. निगेटिव्ह मार्किंग नसेल, वेळ असेल 75 मिनिटे. त्यानंतर काठिण्य पातळी असेल 10वीच्या लेवलची, प्रश्नपत्रिकेचं माध्यम असेल मराठीमध्ये. त्यानंतर शिपाई पिऊन या पदासाठी बघा, सेम वाहन चालकासारखा सेम पॅटर्न आहे. तर बघा मराठी इंग्रजी 10-10 प्रश्न, त्यानंतर सामान्य ज्ञान 20 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 10 प्रश्न, अशा प्रकारचे 50 प्रश्न 100 मार्क साठी आणि वेळ 75 मिनिटे. त्यानंतर काठिण्य पातळी असेल 10वीच्या लेवलची. अशा प्रकारे प्रत्येक पदासाठी परीक्षेचं स्वरूप आहे वेगवेगळं आहे. काही काही ठिकाणी मार्क कमी जास्त आहे, प्रश्न कमी जास्त आहे, वेळ कमी जास्त आहे, ते तुम्ही बघून घ्यायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा सगळे पेपर्स हे तुमचं माध्यम कोणतं आहे मराठीमध्ये होणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग नाही, या गोष्टी यामध्ये सगळ्या पोस्ट साठी कॉमन आहेत. तर आपण काही पोस्ट साठी आपण आता सिलेबस बघूयात की काय काय सिलेबस आहे, प्रत्येक विषयासाठी कुठले कुठले टॉपिक आहेत ते आपण आता बघूयात. तर बघा कक्षा अधिकारी खरेदी किंवा अधीक्षक यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण बघा सिलेबस बघूयात. तर यामध्ये आपण विषय, दर्जा, माध्यम या सर्व गोष्टी तर बघितलेल्या आहेत. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण बघितले, तुमची एमसीक्यू बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन दिले जातील प्रत्येक प्रश्नासाठी आणि त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन हा टिक करायचा आहे जो करेक्ट असेल. तर बघा अभ्यासक्रम काय आहे. तर बघा मराठी विषयासाठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण, क्रियापद विशेषण, विभक्ती, संधी, संधीचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अशा प्रकारे हा मराठीचा सिलेबस आहे. त्यानंतर इंग्रजीचा बघा व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, प्रोवर्ब, टेन्स, काइंड ऑफ टेन्स, त्यानंतर क्वेश्चन टॅग, यूज प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब, स्पॉट द एरर, वर्बल कॉम्प्रेन्शन पॅसेज, त्यानंतर स्पेलिंग, सेंटेन्स स्ट्रक्चर, वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेजेस आर्टिकल, त्यानंतर प्रिपोजिशन, स्पेलिंग, पंक्चुएशन, एक्सप्रेशन, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, अशा प्रकारे तुमचा इंग्रजीचा सिलेबस हा असेल या पदासाठी. तर सामान्य ज्ञान विषयासाठी बघा दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र इत्यादी, त्यानंतर चालू घडामोडी भारतातील व महाराष्ट्रातील. तर विद्यार्थी मित्रांनो, डेली चालू घडामोडी आपण टेलिग्राम चॅनलवर घेत आहोत, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेली प्रश्न सुद्धा सोडवायला दिले जातात. तसेच दैनंदिन ज्या घटना आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामधून परीक्षेसाठी जे महत्वाचे मुद्दे असतात विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला काढून दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, तेवढे तुम्ही केले तरी तुमचं चालू घडामोडी हे परफेक्ट होईल, त्यामधूनच तुम्हाला प्रश्न हे विचारले जातील. त्यासाठी तुम्ही काय करायचे, आपले टेलिग्राम चॅनल जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही जॉईन करायचे. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली असेल, त्या लिंक द्वारे तुम्ही टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता. तर पुढे बघा क्रीडा व साहित्य विषयक, महाराष्ट्र व भारत, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ, शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक, त्यानंतर माहिती अधिकार, त्यानंतर संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी सुधारणा व कायदे, खरेदी प्रक्रिया, यावर तुम्हाला प्रश्न असतील. अशा प्रकारे सामान्यांचा सिलेबस हा आहे. त्यानंतर बौद्धिक चाचणी, यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, बौद्धिक चाचणीमध्ये
आपण यासाठी काय करू, एखादी प्रश्नपत्रिका सॉल्व करून घेऊ, किंवा विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाचे नियोजन कसे करावे, कशा प्रकारचे प्रश्न असतात ते आपण जेव्हा बघू तेव्हा मी तुम्हाला याबद्दल सांगेल. त्यानंतर विद्यापीठा संबंधित बघा, विद्यापीठाच्या कामकाजा संबंधी प्रश्न, खरेदी प्रक्रिया संबंधी प्रश्न, विद्यापीठ अधिनियम, त्यानंतर परिनियम, निर्देश व त्या अनुषंगिक कामकाजावर आधारित हे प्रश्न असतील. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचे पद बघूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो आपण तीन चार पदांसाठीचा सिलेबस बघणार आहोत. सिलेबस हा सारखाच आहे, फक्त विषय काही कमी जास्त आहेत, यामध्ये काही विषय जास्त आहेत तर एखाद्या पदामध्ये विषय हे कमी आहेत त्यांच्या लेवलनुसार, त्यांच्या पात्रतेनुसार आणि त्यांच्या दर्जानुसार. तर बघा उच्च श्रेणी लघु लेखक, निम्न श्रेणी लघु लेखक, लघुटंक लेखक यासाठी बघूयात आपण. तर बघा आपण दर्जा, विषय वगैरे या गोष्टी बघितलेल्याच आहे. तर मराठी, मराठी विषयासाठी कुठले टॉपिक आहेत तर बघा व्याकरण, सोपी वाक्यरचना, नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मनी वाक्प्रचार, प्रसिद्ध पुस्तके व लेखक. तर विद्यार्थी मित्रांनो बघा काही फार अवघड काही टॉपिक्स नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकवर तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील विद्यार्थी मित्रांनो मराठीच्या परिपूर्ण नोट्स, तर तुम्ही आपले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाउनलोड करा. तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण अगदी फ्री मध्ये या नोट्स दिलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही स्टडी हा करू शकता अगदी मोफत. त्यानंतर इंग्रजी विषयासाठी बघा स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना, नेहमीच्या शब्दांचा वापर. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये बघा दैनंदिन घटना, नेहमीचा अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, त्यानंतर सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींचे कार्य, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो समाजसेवक. त्यानंतर सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषता, महाराष्ट्राच्या भूगोलाची रूपरेषा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यावर तुम्हाला यामध्ये जास्त प्रश्न हे विचारले जातील. त्यानंतर संगणक माहिती तंत्रज्ञान, संगणकावर तुम्हाला प्रश्न असतील. त्यानंतर बौद्धिक चाचणीवर बघूयात आपण. तर बघा त्यामध्ये पण असंच दिलेलं आहे, तर बौद्धिक चाचणीचा विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. त्यानंतर बघा लिपिक कम टंक लेखक, डीओ रोखपाल या पदासाठी आपण बघूयात. तर एकूण 200 गुण आहेत. तर बघा याच्यासाठी आपण सिलेबस बघूयात. तर मराठी विषयासाठी बघा व्याकरण, सोपी वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, मनी वाक्प्रचार, प्रसिद्ध पुस्तक व लेखक. त्यानंतर इंग्रजी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना, नेहमीच्या शब्दांचा वापर. तर विद्यार्थी मित्रांनो सेमच पॅटर्न आहे, फार काही बदल नाही आहेत. तर बघा आपण मागचं जे पद बघितलं त्याच पदासारखाच याचा पण सिलेबस हा आहे. तर पुढील पद बघूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास सगळ्याच पदांसाठीचा सारखा आहे. तर आपण शिपाई या पदासाठी बघूयात. दहावीच्या बेसवर आहे, दर्जा दहावीच्या लेवलचा आहे म्हणून या पदासाठी आपण आता बघूयात. तर बघा मराठी, व्याकरण, सोपी वाक्यरचना, शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मनी वाक्प्रचार. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकाचा दर्जा दहावीच्या दर्जाच्या समान राहील, ते विद्यार्थी मित्रांनो इथे पण दिलेलं आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये बघा स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना, नेहमी शब्दांचा वापर, त्यानंतर समानार्थी व विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये बघा दैनंदिन घटना, क्रीडा व साहित्य पुरस्कार, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, त्यानंतर गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि बौद्धिक चाचणी, त्यामध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो बौद्धिक याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेचे आणि अंकगणित याचे याविषयी प्रश्न हे विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रत्येक पदासाठी परीक्षेचं स्वरूप आणि विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम हा बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता ही परीक्षा आहे ती ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल? तर विद्यार्थी मित्रांनो पूर्ण पीडीएफ मध्ये परीक्षा ऑनलाईन होईल असा कुठेच उल्लेख हा केलेला नाहीये, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे. पुढे याबद्दल काही अपडेट येईल विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सिलेबस या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आता ऑनलाईन अप्लाय कसे करायचे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अप्लाय कसे करायचे विद्यार्थी मित्रांनो ते आपण पुढील व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्ही काय करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेलचे बटन देखील दाबा, कारण की विद्यार्थी मित्रांनो जो व्हिडिओ येईल त्याचा अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.